आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले होते. मात्र चंद्रभागेमध्ये गटारीचे पाणी पाहून नदीचे पावित्र्य खराब होत असल्याने संतप्त झालेत. कार्तिकी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते आणि आलेले भाविक हे प्रथम चंद्रभागेचे स्नान करतात, मगच विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. कारण वारकरी संप्रदायामध्ये नदीच्या स्नानाला खूप महत्त्व मानले जाते. परंतु चंद्रभागा नदीमध्ये अनेक गटारींचे पाणी वाहत असल्याने चंद्रभागेचे पावित्र्य खराब झाल्याचे दिसते. त्यामुळे पंढरीत आलेल्या भाविकातून मोठा संताप व्यक्त होतो. याबाबत बोलताना भाविकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. दक्षिण भारतातली काशी आहे, या ठिकाणी संपूर्ण भारतातनं नागरिक भाविक बनून येतात. मी सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातलं तासगावचं आहे. आले आमच्याप्रमाणे संपूर्ण भारतातले नागरिक इथे येतात. पण या ठिकाणी चंद्रभागेमध्ये आंघोळ करून स्नान करून पवित्र उदक इथं तोंडामध्ये तीर्थ म्हणून घेतलं जातं. पण या ठिकाणी पाहिलं असता संडासमधल्या निचऱ्याचं पाणी या ठिकाणी नदीपात्रामध्ये फुटून पाईपलाईन फुटून हे नदीपात्रामध्ये मिश्रित होतं आहे आणि हा भाविकांच्या आरोग्याशी खेळ आहे. इकडं प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तर आरोग्याशी हा खेळ प्रशासनाला थोडा थांबवावा आणि या ठिकाणी काय व्यवस्था करता येते दक्ष राहुल करणं गरजेचं आहे.